तिच्या नवऱ्याचा राग आमच्या सगळ्या लावून काढतील असं. आता माझी चूक नाही ना काही तिच्या नवऱ्यांनी आणि तिचं पटलं नाही आणि काही ते विभक्त झाले, आमची चूक नाही. मग एकाचा राग आमच्या सगळ्यांवर कशाला काढतो? काय आपला नीतू आणि निलू जे दोन भाचे आहेत ना ते प्रचंड आगावले. आमच्या भावाचं अक्षम्य दुर्लक्ष झालंय त्यांच्याकडे वळण लावण्यात आणि संस्कार. वाईट वाटत कारण काय आहे ते त्यांच्या तिच्या नवऱ्याचा राग आमच्या सगळ्या लावून काढतील असं. आता माझी चूक नाही ना काही तिच्या नवऱ्यांनी आणि तिचं पटलं नाही आणि काय ते विभक्त झाले, आमची चूक नाही. मग एकाचा राग आमच्या सगळ्यांवर कशाला काढतात? मग त्यांना सगळेच पुरुष वाईट वाटतायत म्हणून कधी फडणवीसांवर टीका करतात, कधी राणे साहेबांवर करतात, कधी आमच्या लोकांवर करतात. म्हणून त्या नवऱ्या बायकोची भांडणं त्यांनी महाराष्ट्राच्या अन्य पुरुषांवर काढू नये असं ताईंना मी विनंती करतो. म्हणून मला त्यांच्याबद्दल वाईट वाटतं आणि माझी निश्चित पद्धतीने सहानुभूती आहे. काय आहे आपला नीतू आणि निलू हे जे दोन भाचे आहेत ना ते प्रचंड आगावले करायचं आणि त्यांचा अभ्यास कमी आहे आणि त्याची अडचण अशी आहे की आमच्या भावाचं अक्षम्य दुर्लक्ष झालंय त्यांच्याकडे वळण लावण्यात आणि संस्कार करण्यामध्ये. आता त्यांना हे तरी कळलं पाहिजे की जो व्हिडिओ तुम्ही ट्विट केलाय त्यातली सुषमा अंधारेची चेहरापट्टी काय दिसते. जो व्हिडिओ 20 वर्षापूर्वीच्या केंद्रीय युवक महोत्सवातल्या एका स्पर्धेतल्या भाषणातल्या खंडन मंडन मुद्द्याचा व्हिडिओ आहे तो जर ओढून ताणून तुम्ही आणताय, कारण वादविवादामध्ये एक बाजू खंडनाची एक बाजू मंडनाची असते आणि त्यातला जर ओढून ताणून जर आमचा नीतू दाखवत असेल मी समजू शकते, मी अगदीच समजू शकते की ज्या पद्धतीने मी कणकवलीत जाऊन त्यांचा होमवर्क घेतलेला आहे त्यामुळे ते अगदी म्हणजे त्यांची कानशिलं लाल झालेली आहेत. त्यामुळे अशा काळामध्ये त्यांचं अस्थिर होणं बोलणं अत्यंत स्वाभाविक आहे, पण हरकत नाही, आपलेच भाचे आहेत आपण समजून.